नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पंचतंत्र मध्ये जे विष्णू शर्मांनी लिहिलेलं आहे त्यातील अपरिचित कार्यक्रमचे पहिलं प्रकरण शपनक कथा समजून घेणार आहोत. मी डॉक्टर विजय पाटील, असिस्टंट प्रोफेसर, संस्कृत संहिता सिद्धांत डिपार्टमेंट, MBBS आयुर्वेद कॉलेज, रिसोड वाशिम, आपलं स्वागत करतो. मी डॉक्टर विजय पाटील, डायरेक्टर ऑफ अथर्व आयुर्वेद अकॅडमी, रिसोड वाशिम, महाराष्ट्र. या अकॅडमीच्या माध्यमातून BMS विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासरूम क्लासेस तसेच ऑनलाईन आता मार्गदर्शन सुरू केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अथर्व अकॅडमी BMS ट्युशन्स तुम्ही गुगल सर्चवर गेलात तर गुगल बिझनेसमध्ये तुम्हाला आढळून जस्ट डायलवर आहे, यूट्यूबवर आहे, फेसबुकवर आहे, वेगवेगळ्या माध्यमातून मी आपल्याशी जुळलेलं असतो. मी BMS विद्यार्थ्यांसाठी संक्षिप्त संस्कृत नावाने संस्कृतच्या पुस्तकाची रचना केली आहे. CCM व MUHS नवीन अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे अनेक माध्यमातून मी BMS विद्यार्थ्यांना तसेच इतर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शपनक कथा जी जैन साधूंची कथा आहे. जैन साधू आपण सर्वांनी पाहिलेले आहेतच. जैन साधूंमध्ये श्वेतांबर आणि दिगांबर हे दोन प्रकारचे साधू असतात. त्यातील श्वेतांबर जे श्वेत वस्त्र परिधान करणारे असतात ते त्या ठिकाणी ही कथा आहे त्या साधूंची, जैन साधूंची. त्यामध्ये कथेच्या सुरुवातीचा श्लोक येतो ज्याला आदी श्लोक म्हटलं जातं. परीक्षेमध्ये आदी आणि अंत श्लोक लिहून कथा लिहिण्यासाठी विचारले जाते. त्यामध्ये आदी श्लोक हा सुरुवातीचा श्लोक लिहायचा असतो आणि